भाजप प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या वतीने रिक्षा चालकांना शनिवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अफरज शेख आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्नधान्य आणि सुरक्षित पडद्यांतर किटचे वाटप करण्यात आले. राज्यभरात कोरोना महामारीचं तांडव सुरू आहे, त्यामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या समोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला. तसेच या महामारीच्या काळात रिक्षा चालकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटना उल्वेनोड यांच्या वतीने रिक्षा चालकांना अन्नधान्य तसेच कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित पडदा अंतर किटचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अफरज शेख आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, नवभारत शिववाहतूक संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष निर्गुण कवळे, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, संघटनेचे रायगड जिल्हा चिटणीस साईचरण म्हात्रे, तालुका अध्यक्ष विकी पाटील, पनवेल तालुका उपाध्यक्ष राजू पाटील, कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.